राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस भवन या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. शरद पवार यांनी घेतलेला हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. तर शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आल्याचे दिसून आले. ज्या वेळेला पवारसाहेबांच्या निवृत्तीच्या घोषणा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना कळाली आणि आम्हाला फार प्रचंड असा धक्का बसला, कारण पवारसाहेबांच्या विचारावरती पवारसाहेबांच्या नावावरती या पक्षाचं राजकारण आम्ही कार्यकर्ते करत होतो, समाजकारण या ठिकाणी करत होतो आणि आजही करत आहोत. जर पवारसाहेब त्या पक्षाचं नेतृत्व करत नसतील ही कल्पनासुद्धा आम्हाला सहन करण्याच्या पलीकडची आहे. आणि म्हणून आजपर्यंत पवारसाहेबांनी आम्हाला जे जे निर्णय सांगितले, ज्या ज्या गोष्टी आम्हाला भूमिका मांडायला सांगितली, जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या पाठीमागे आम्ही पवारसाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेलो आहे. आणि पवारसाहेबांचं नेतृत्व हे नुसतं या राज्याला या देशाला गरजेचं आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. पवारसाहेबांनी हा निर्णय मागं घ्यावा ही नुसती नाशिकचीच नाही तर महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादी प्रेमीची या नाशिक महाराष्ट्रातल्या जनतेची भावना आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.